का मिस्टरांमध्ये एकच बदल करायचा असेल तर कुठला करावा? ते त्यांचा मेन म्हणजे चिडचिड स्वभाव आहे ना, आणि हसरा स्वभाव व्हावा, आणि बायकांशी जरा गोडीने बोलावं. बायकांशी म्हणजे त्यांचं कोणाशीच पटत नाही. मम्मीशी त्यांच्या पटत नाही, बहिणीशी पटत नाही, माझ्याशी पण पटत नाही. हो हो, रे राग आहे. काय हो तुमचं म्हणणं याच्यावर? खरंय, होतं कधी कधी. कधी कधी होतं? नेहमी नेहमी. ऐका ना, बोलू द्या ना त्यांना कधीतरी. मला आता कळलं ते का चिडचिड करत असतील. 80% त्याला तुम्ही जबाबदार आहात असं नाही वाटत? 20% आहे ना त्यांच्याकडे. 80%, कारण त्यानं आत्ताच बोलू देत नाहीये तर काय होत असेल? बरोबर ना? कमी बोलता तो. तुमची बाय बघितले ना? बरं, सांगा काय हे मान्य आहे तुम्हाला हा आरोप? हो, थोडासा मान्य. मग याच्यात बदल काय करावा असं वाटत? नाही, थोडं चेंज होईल. मी थोडं होणार होणार. आता तुम्ही सांगा, आमच्या वहिनीने स्वभाव कुठला बदल केला? थोडा रागीटपणा कमी केला पाहिजे, आणि हट्टीपणा कधी कधी वागते तसं. ते हेच खरं, हेच पाहिजे. काय मान्य आहे तुम्हाला? कधी कधी बोलले ना. पण तुम्हाला एक सांगू, मगासपासून आम्ही सगळेजण ऑब्झर्व करतोय की तुम्ही मात्र वाटेल तसं त्यांच्याबद्दल बोलताय, पण ते मात्र वहिनी तुमचा मान सन्मान राखून तुम्हाला वाईट वाटेल असं जराही बोलत नाहीत. बरोबर आहे? मनातला आवाज मी ऐकते. मला आता कळलं ते का चिडत असतील ते. बहिणीला पण विचारा. ते मी विचारेन, पण मला आता कळलं कारण मूळ काय आहे ते. बरं, आता तुम्ही सगळ्यांनी सांगा या दोघांबरोबर. तिचा स्वभाव आहे रागिष्ट, पण मनाने खूप चांगली आहे, आणि वे प्रसंगाला आमच्या पटकन धावणारी तीच बहीण आमची. अजून कोण? मी तिच्या शेजारी राहते, तिची मैत्रीण आहे. ती खूप बडबडी आहे आणि ती सगळ्यांना लगेच आपलंसं करते. हो हो. अरे वा. मी तिची वहिनी आहे. तिचा स्वभाव खूप छान आहे. मेन तिचा स्वभाव म्हणजे ती दुसऱ्यांना समजून घेते, आणि दुसऱ्यांना म्हणजे समजूनही तेवढंच सांगते, असा स्वभाव आहे तिचा. नणनबाई पुढे. नणन घ्या. नणनबाई, तुम्ही सांगा वहिनीबद्दल आणि तुमच्या भावाबद्दल. वहिनी जाम मनमिळू आहे, सगळ्यांना सांभाळून वगैरे घेते. आल्या गेल्यांचं आगत स्वागत वगैरे सगळं पाहुण्यांचा पाहुणचार वगैरे करते. माझ्या भावाचा तो स्वभाव चांगलाच आहे, लहानपणापासून त्याला सांभाळले मी, त्याच्यामुळे मला माहिती. हो, एकदम शांत स्वभाव आहे. बहीण माझी छोटी सगळ्यात आहे, प्रेम आणि हट्टी पण आहे, त्याची रागीट पण आहे. तुम्ही मोठ्या? मी मोठी. तुम्ही काय कुठला सल्ला द्याल? मी तिला सांगेल जरा थोडा राग पण कमी कर, कारण मी पण रागीट आहे थोडी. मी पण रागीट आहे, तिला पण सांगते थोडा राग कमी कर आणि जरा व्यवस्थित वागत जा, जरा म्हणजे घरात जरा व्यवस्थित वाटेल. त्यांना पण जरा बोलायला दे जरा. ते पण जरा मी बघते, ते पण जरा शांतच असतात थोडीफार तिच्यापासून. हो, तशी चांगली आहे माझी बहीण.